आणि प्रॅक्टिस जरा थांबव दे, जे प्रॅक्टिस करत कृपया बंद करा प्रॅक्टिस. गोलंदाजी मार्क करतोय विकास. चला बारा खडवून येते पटपट या, वेळ घेऊ नका. एक मैदान एक संघ. स्ट्राइकला साहिल आहे, नॉन स्ट्राइकला मनोज. गोलंदाजी मारती विकास. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान त्यांच्या विरोधात झुंजार हिंगणे. पहिला डाव होते सुरुवात, विकास गोलंदाजी मार करते, पहिला चेंडू साहिल आणि बॅकफुट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट विकासच्या माध्यमातून टाकला गेलाय. पुणे जिल्ह्यातील युवा खेळाडू आपल्याला दिवसभरामध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये, जोरदार तडका आहे, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार सहा धावा यावेळेस आक्रमण केलेलं, षटकार खेचलेला आहे. चांगली सुरुवात आपल्याला झुंजार हिंगणे संघाकडून पाहायला मिळते. बरोबर साहिलच्या रडारमध्ये चेंडू आला आणि षटकाराने झुंजार संघाचं खातं उघडलेलं आहे. आक्रमण चढवलं गेलंय, बघूया विकास कमबॅक करणार का. हा मोठा हल्ला मोठा प्रहार केला गेलाय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते झुंजार हिंगणे संघाकडून. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. एक मैदान आणि एक संघ. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील खेळाडू आजच्या दिवसभरामध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. पुढचा चेंडू हा फटका, मोठा तडका आहे, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार सहा धावा. चांगली सुरुवात, आक्रमक विस्फोटन फलंदाज साहिलच्या बॅटमधून दोन षटकार आले. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धाव कुठेतरी 12 धावा आहेत. पॉवर प्ले षटक सुरू आहे आणि त्याच्यावरती हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत. पुढचा चेंडू आपण पाहतोय, लगातारचे दोन षटकार खेचलेत, तिसरा षटकार येणार का. चांगली फलंदाजी अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साहिलच्या बॅटमधून विकास पुन्हा गोलंदाजी मार करते. सज्ज आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं ओटी प्लस क्रिकेट संस्थेतर्फे हार्दिक स्वागत. साखू टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा धावून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू करतोय सीमारेषा पार. धाव मिळतील चार, चौकार चार धावा. या चार धावेच्या साह्याने धावसंख्येला वेग आलाय, धावसंख्या झाली 16. पॉवर प्लेचा षटकाचा परिपूर फायदा फलंदाज घेत आहेत आणि जेवढे जे चेंडू खेळलेले आहेत ते साहिल यांनी खेळलेले आहेत. नॉन स्ट्राईकला मनोज आहे. 16 धावसंख्या झालेली आहे. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक विकासच्या माध्यमातून टाकलं जात आहे. मागडे षटक हे विकासांचं ठरते. पुढचा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव ही धावून पूर्ण होते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या दिली ती 17 आणि या षटकातील शेवटचा चेंडू होणं बाकी आहे. मनोज आता ऑन स्ट्राईक असेल. तगडा ताकदवान फुलंदाज मनोज यांना स्ट्राईक मिळालेली आहे. 17 धावा आपण धावपळती पाहतोय. 5 षटकांची लढत. या षटकातील शेवटचा चेंडू आणि तेज तर्रार मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झुंजार हिंगणे संघाची धावसंख्या ती बिनबाद 17 अशी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल मयूर. छोटा पॅक मोठा धमका. मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. त्याचा सामना करणार तो साहिल. आज सर्व युवा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. काठीकी टक्कर पाहायला मिळणार आहे. एक मैदान एक संघ.
चांगली इथे सुरुवात केली आहे झुंजार इंग्लिश संघाने। 5 षटकांचा सामना आहे, पहिले षटक पूर्ण झाले, 17 धावा धावपळती, बिनबाद 17 अशी चांगली सुरुवात आहे। बघूया मयूर कशा प्रकारची कामगिरी करेल। युवा गोलंदाज आहे आणि तगडा ताकदवान फलंदाज साहिल ऑन स्ट्राईक आहे। क्षेत्ररक्षण सजवून घेतले गेले। 17 खतरा नक्कीच मैदानामध्ये गोंगवताना आपण आला पाहतोय। मयूर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून केली जाईल। महबूब सर तुमच्याकडे गॉगल होता का प्लेयरचा? हा खराब चेंडू, खराब चेंडूवर केला गेलाय मोठा प्रहार, मोठा हल्ला, नो बॉल प्लस षटकार। पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला चढवला गेलाय त्यामुळे धावसंख्येला वेग वाढेल, नो प्लस षटकार। अति उंचीचा चेंडू पंचांनी केले दंडित, पहिला चेंडू खराब, धावसंख्या झाली ती 24। अतिशय प्रचंड वेगाने ही धावसंख्या वाढलेली आहे, तो 6 चेंडू झालेले आहेत। हा नो बॉल आहे, खरपूसचा समाचार या चेंडूचा घेतला गेलाय। पुढचा चेंडू आपण पाहतो, पहिलाच चेंडू खराब मयूरच्या माध्यमातून, पुढचा चेंडू कुट्टाप्पाचा चेंडू भिरकावून दिलाय, बघूया झेल होईल का। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी होती परंतु फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत। 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या, 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होती 26। हा चेंडू चांगला होता, पुढचा चेंडू आपण पाहतोय। साहिल कमलीची फलंदाजी करतोय, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आले, 1 चौकार आलाय, एकेरी धाव त्यानंतर 1 दुहेरी धाव घेतली आहे। पुढचा चेंडू रिव्हर्सचा 12 फटका, मिस टाइम स्ट्रोक आणि झेल टिपला जातोय। पहिला धक्का शिवने हिंगणे संघाला लागतोय साहिलच्या रूपात। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून झाला परंतु क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात होता, कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही। मोठा धक्का झुंजार हिंगणे संघाला लागतोय आणि मयूर यांना यश मिळालेलं आहे। जरी एक चेंडू खराब टाकला त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर विकेट मिळाला नव्हते, या युवा गोलंदाजाला यश मिळाले। चांगली कामगिरी आपल्याला मयूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय वसंत, हाही तगडा ताकदवान फलंदाज आहे। साहिल यांनी त्यांची कामगिरी पूर्ण केलेली आहे, पॉवर प्लेचा भरपूर फायदा आणि चांगली कामगिरी करून ते तंबूच्या आश्रयाला आलेत। नवीन फलंदाज वसंत मैदानामध्ये दाखल, मयूर यांनी कमबॅक केले, 1 विकेट घेतली आहे आणि मॅचमध्ये नक्कीच रंगत निर्माण झाली आहे। ऑन स्ट्राईक वसंत, बघूया कशा प्रकारची फलंदाजी वसंतच्या माध्यमातून केली जाईल। पुढचा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये, चेंडूचा पाठलाग सुरू आहे, बघा चेंडू अडवला जाईल का, चेंडू अडवला गेलाय आणि दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा प्रयत्न, या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ते 28। दुसरे षटक प्रगतीपथावरती, विकासांनी पहिले षटक टाकलं त्याच्यामध्ये तब्बल 17 धावा त्यांनी खर्च केल्या, तर मयूर यांचं सुद्धा मागडं षटक ठरते। पुढचा चेंडू हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये तैनात होता। वाईट चेंडू, अवंतर धाव मिळणार आहे झुंजार हिंगणे संघाला, धावसंख्यामध्ये वाढ होईल, धावसंख्या झाली ती 29। हा दिशेन चेंडू आहे, आता मयूर यांना लाईन लेंथवरती यावं लागणार आहे, चांगले चेंडू टाकावं लागणार आहे। 1 जरी विकेट घेतली परंतु पहिला चेंडू खराब होता, तो षटकार आला त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर वाईट चेंडू आहे, कमबॅक करावं लागणार आहे। हलक्या तरी चेंडू ढकलून दिलाय, पाडलं क्षेत्र शिकता येण्यात, 1 धाव धावून पूर्ण होते, 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती 30।
मयूरांच षटक लांबलेलं आहे, कारण एक नो बॉल टाकलेला, एक वाईट चेंडू टाकलेला आहे, त्यामुळे षटक वाढलेलं आहे. पुढचा चेंडू काहीतरी कान मंत्रल की नक्कीच मयूरला देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा दिशा हिन गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आहे, वाईट शूट, धावसंख्या 31 झालेली आहे. वेगाने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय, अवंतर धाव मिळणार आहे. आता टप्पा कुठे ठेवावा टाकावा नक्कीच प्रश्न मयूरच्या मनामध्ये पडलेला असेल. आणि खोडवा टप्प्याचा चेंडू टाकलाय, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज आहे, अजून त्याला अनुभव घ्यायचा आहे, कारण जास्तीत जास्त मॅच तर खेळूनच त्याला अनुभव मिळेल. थोडासा अनुभव कमी आहे, परंतु त्यांना फार कष्ट करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. आणि हा आहे चेंडू वाईट, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, खराब चेंडू टाकण्यात आलेले. षटक लांबलंय, मागडं षटक ठरतंय. पुढचा चेंडू मनोज ऑन स्ट्राईक आहेत. आणि काय झालं बघा, डेड बॉल, थोडस दबावामध्ये नक्कीच मयूर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण वाईट चेंडू त्याने जास्त टाकले त्या षटकामध्ये, एक नो बॉल आहे, त्यामुळं असं काहीतरी गडबड झाली आहे. चेंडू हातामधून निसटला, वाईड आणि वाईड मयूरच्या माध्यमातून चेंडू टाकले जात आहेत. पुढचा चेंडू, धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या 32 झालेली आहे, अजून दुसरं षटक सुरू आहे. बॅटची हलकीशी कडा आणि क्षेत्ररक्षक फ्रँक स्लूमेन तयार आहे. एक धाव ही धावून पूर्ण होते, दोन षटक पूर्ण होत आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर झुंजार क्रिकेट क्लब हिंगणी संघाची धावसंख्या झाली ती 33 एका गड्याच्या मुलामध्ये. मयुरांचं षटक लांबलेलं आहे आणि पूर्ण झालेले आहे ते. 16 धावा त्यांनी तब्बल खर्च केलेल्या आहेत. पहिले षटक विकासने टाकलं, 17 धावा त्यांनी खर्च केल्या, त्यानंतर मयुरांनी 16 धावा खर्च केल्या, म्हणजे दोन्ही षटकं ही मागणी ठरलेली आहेत. आकाश हा नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला मनोज, सगळा ताकदवान फलंदाज, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेले नाही आहेत. धावा बनवणं आवश्यक आहे, कारण दोन्ही संघ तगडे ताकदवान संघ आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड संघ हा क्षेत्ररक्षण करतोय, आणि फलंदाजी करणारा संघ झुंजार हिंगणे, दोन्ही तगडे ताकदवान संघ आपल्याला खेळताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. आकाश कवर्समध्ये फटका खेळलाय आणि चेंडू अडवला गेलाय. एक धाव ही धावून पूर्ण होते, एका धावीच्या साह्याने धावसंख्या झाली ती 34. वसंत ऑन स्ट्राईक. वसंतच्या फलंदाजीचा जर विचार केला, जास्तीत जास्त रिव्हर्सच्या फटकावर भर देणारे हे फलंदाज आहे. आतापर्यंत वसंतने 3 धावा बनवलेल्या आहेत. पुढचा चेंडू आपण पाहतोय, धावपळी 34 धावात एका गड्याच्या मोलामध्ये. विकास आकाश अपकरा गोलंदाजी मार्क होती सज्ज. रिवर्सचा फटका, जोरदार तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा. चेंडूची गती आणि वळण ओळखलं आणि एक चांगला फटका आपल्याला वसंतच्या बॅटमधून पाहायला मिळतो. कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 40, अतिशय वेगाने धावसंख्या वाढलेली आहे. तिसरं षटक सुरू आहे.
तिसऱ्या षटकातील दोन्ही चेंडू झाले परंतु अप्रतिम कामगिरी वसंतच्या माध्यमातून केली जाते. पुढचा चेंडू, या चेंडूवरती हल्ला केलाय षटकर पाहिला आपण वसंतच्या बॅटमधून. पुढचा चेंडू, आकाशाने कमबॅक करावं लागणार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द वॉल, झेल टिपला जातोय. तगडा ताकदवान फलंदाज वसंत तंबूच्या आश्रयाला कमबॅक केले आकाशांनी. जरी षटकार खेचला त्यानंतरचा चेंडू चांगला टाकण्यात आलेला आहे. रिव्हर्सचा प्रयत्न वसंत यांच्या माध्यमातून पुन्हा झाला परंतु झेलबादच्या स्वरूपात ते तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. दोन धक्के हे झुंजार इंगणे संघाला लागलेले. नवीन फलंदाज चला पटपट. 40 धावांवरती दोन फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज राम मैदानामध्ये दाखल. हाही तगडा ताकदवान फलंदाज आहे. 40 धावा आपण धावपळकडे पाहतोय. दोन गाड्याच्या मोहनमध्ये राम बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण दोन तगडे ताकदवान फलंदाज साहिल आणि वसंत तंबूच्या आश्रयाला. राम उर्फ बाबा मैदानामध्ये दाखल. तगडा ताकदवान फलंदाज गोलंदाजी मार्गवरती आकाश. हा चेंडू दिशाहीन चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. पंचांनी दंडित केले गेले. धावसंख्या वाढेल. धावसंख्येला 41. अवंतर धाव. अवंतर धावेवरती अंकुश लावणं गरजेचं आहे, कारण भरपूर अवंतर धावा या मैत्री क्रिकेट प्रशिक्षण संघाने दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू, रिव्हर्सचा प्रयत्न परंतु कमबॅक केले गोलंदाजाने. बॅट तर फिरवली गेली, थोडीशी गती नक्कीच आपल्याला कमी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू रॅडार मध्ये आलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक झेल सोडलेला आहे. मोठ्या फलंदाजाचा झेल सोडलाय. काऊ कर्णधार फटका खेळला होता आणि येणाऱ्या काळामध्ये फलंदाज घातक ठरू शकतो. राम यांना जीवदान मिळालेलं आहे. मोठ्या फलंदाजाचा झेल सोडलाय. धावसंख्या 42 झाली आहे. फटका फासलाय आणि झेल टेपला जातोय. तगडा ताकदवान फलंदाज मनोज तंबूच्या आश्रयाला. 3 धक्के झुंजार हिंगणे संघाला बसलेले आहेत आणि दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये आकाशाने यश आले. 3 षटक पूर्ण होत आहेत. 3 षटकाच्या समतीनंतर झुंजार इंगणे संघाची धावसंख्या झाली ती 42 3 गड्याच्या मोदलामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. विवेक हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. आई तगडा ताकदवान फलंदाज आहे. त्याच्या साथीला राम. 3 षटक पूर्ण झालेत. आता उर्वरित पहिल्या डावातील 2 षटक टाकणं बाकी आहे. बघूया 2 षटकामध्ये किती धावा बनवतील. धावसंख्या 42 झालेली आहे. अमर हा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. 4th षटक त्यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. ऑन स्ट्राईक राम. कमळेची कामगिरी राम यांना करावी लागणार आहे. धावसंख्या 42 झाली आहे. 3 गड्याच्या मोरणामध्ये अजून धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं आहे. एक मैदान एक संघ आणि क्लीन बोल्ड भेदक मारा. यष्ट झालेत उद्ध्वस्त. 4th धक्का झुंजार हिंगणे संघाला लागतोय. रामच्या रूपात राम बॅक टू पवलियन. पहिलाच चेंडू खोलवर टप्प्याचा आणि 4th धक्का लागलाय तो झुंजार हिंगणे संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 4 धक्के बसलेत ते झुंजार हिंगणे संघाला. नवीन फलंदाज रमजान मैदानामध्ये दाखल.
सातत्याने जर विकेट घेतल्या गेल्या नक्कीच विरोधी संघावरती दबाव निर्माण केला जातो. चार फुलंदाज बाद झालेत. रमजान नवीन फुलंदाज मैदानावर दाखल. पहिल्या चेंडूमध्ये अमर यांना यश मिळाले. भेदक मारा आपल्याला अमरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती फुलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. रमजान बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. डीडी स्पोर्ट्स बीबीओडी संघाचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांची मॅच आपण नंतर पाहणार आहोत. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिले. एकदा धावून पूर्ण केले की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि चित्याच्या चपळेने दोन धावा धावून पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग भेटून दोन्ही फुलांदाजा पाहायला मिळत आहे. या दोन धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या वाढेल. धावसंख्या ती 44. पुढचा चेंडू आपण पाहतोय. रमजान हा तगडा ताकदवान फलंदाज. त्याच्या साथीला विवेक. पुढचा चेंडू चेंडू बॅट वरती व्यवस्थित आला नाही. एक धाव धावून पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आलाय. एका धावरती फलंदाला समाधान मागतोय. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 45. चौथे षटक प्रगती पथावरती. तीन चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत आणि दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. नॉकआउटचे सामने. अतिशय वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. तिकट मारा आपल्याला गोलंदाजामार्फत पाहायला मिळतोय. अमरच्या माध्यमातून डॉट चेंडू टाकला गेलाय. विवेक यांना आता गेअर चेंज करावं लागणार आहे कारण 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकातील जमिनीला समांतर फटका. क्षेत्रसक चेंडूवरती धावून आलाय. एक धाव ही धावून पूर्ण होते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 46. जेव्हापासून अमर गोलंदाजी मार्कवरती आला त्याने कमी धावा त्याने खर्च केलेले आहेत. फक्त 4 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केलेले आहेत आणि एक गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलेले. पुढचा चेंडू हा चेंडू बॅटवरती घेतलाय. लॉंग ऑनच्या दिशेने फटका आणि एक धाव ही धावून पूर्ण केली जाईल. आता धोका कोणी फलंदाज काय पत्करायला तयार नाहीत. एका धावेच्या साईने धावसंख्या झाली ती 47. 4 षटकं पूर्ण झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर झुंजार यंगणे संघाची धावसंख्या झाली ती 47. 4 गड्याच्या मुलांमध्ये आता शेवटचं षटक पहिल्या डावातील कोण घेऊन याबद्दल चर्चा सुरू आहे. कोणाच्या हाती ही संधी द्यावी कारण आक्रमक जोडी मैदानामध्ये विवेक आणि रमजान नक्कीच या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतील. त्यासाठी कुठल्या गोलंदाजाला ही संधी द्यायची आहे चर्चा झालेली आहे. धावसंख्या 47 झालेली आहे. 4 गड्याच्या मोलमध्ये नवीन गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. संघनायकाने विश्वास दाखवला त्याच्यावरती. रमजान स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला विवेक. अमर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 5 धावा त्याने खर्च केलेले आहेत. एक गडी बाद करण्यामध्ये यश आलेले त्याला. म्हणजे धावसंख्येवरती त्याने अंकुश लावलेला आहे. रमजान यांना आता गेअर चेंज करावं लागणार आहे. 5वं षटक सुरू होत आहे. हा फुलटा चेंडू आहे. मिडल क्षेत्रामध्ये फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येईल. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. चुकीचा कॉल. गडबड आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज धावबाद होईल. 5वा धक्का झुंजार हिंगणे संघाला लागतोय. रमजानच्या रूपात धाव धावून पूर्ण केली गेली परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती इतका वेगाने धावून आला आणि फेकी जोरात केली त्यामुळे फलंदाजाला धावबादच्या स्वरूपात रमजान यांना आपण तंबूच्या आश्रयाला जाताना पाहतोय. 5 धक्के बसलेले आहेत. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. याला ही कामगिरी करावी लागणार आहे.
धाव संख्या 47 है, 5 गड्या शंभर मध्ये अजून धाव बनवणं गरजेचं आहे, कारण आजच्या दिवसभरामध्ये सर्व युवा खेळाडू यंग खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. एक मैदान एक संघ, एक संघ इंगणीचा एक संघ कोथरूडचा आहे. पुढचा चेंडू बॅट वरती व्यवस्थित आलाय, परंतु एक धाव ही धावून पूर्ण होते. एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झाली ती 48. पाचवं षटक प्रगतीपथावरती अनेकदांनी दोन चेंडू टाकले आणि दोन धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू आपण पाहतोय, बघूया किती धाव संख्येचा टार्गेट सेट केलं जाईल या चार चेंडू नंतर आपल्याला कळणार आहे. टप्प्याचा चेंडू, चेंडूने घेतली उसळी आणि हा व्हाईट बॉल आणि फर्स्ट बाउन्ससाठी वॉर्निंग देण्यात आलेली आहे. खराब चेंडू आहे, ती उसळी घेणारा चेंडू मैदानामध्ये टाकला गेलाय. धावसंख्या झाली ती 49, 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड आपण पाहतोय. ताकदीच्या फटक्याबाजी करणं आवश्यक आहे. हा चेंडू रडार मध्ये आला, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. एक धाव ते धावून पूर्ण होते. चेंडू हवेमध्ये होता, फार खळाला चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती झेलवू शकला नाहीये. आणि झुंजार इंग्लिश संघाचा अर्धशतक पूर्ण होते. धाव फलवा लागल्यात त्या 51 धावा. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू, बॅटची अळकीशी कडा आणि फलंदाजा बाद होणार आहे. विवेक बाद झालाय. 6 धक्के झुंजार इंगणे संघाला बसलेत. नवीन फलंदाज आतमध्ये येईल. अमर हा नवीन फलंदाज आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय. अनेकजणांनी गडी बाद करणं त्याला यश आलेले. चला फलंदाज पटपट झाला. काही चेंडू या षटकातील बाकी आहेत. अमर नवीन फलंदाज, जे राहिलेले चेंडू आहेत ना या चेंडूवरती जास्तीत जास्त फटकेबाजी करणं आवश्यक आहे. बरोबर, ते चेंडू रडारमध्ये आला परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला झेल टिपलाय. अमर बॅक टू पवलियन, उल्लेखनीय कामगिरी अनिकेत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दोन गडी बाद करण्यामध्ये यश आलेले. आता हॅट्रिकची संधी आहे. रोहन नवीन फलंदाजामध्ये, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. हॅट्रिकची संधी आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटची संधी आहे, बघूया हॅट्रिक होईल का. लगातारचे दोन फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज रोहन मैदानामध्ये दाखल. धावसंख्या 51 झालेली आहे. बघूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा रोहन बनवेल. अनिकेत शेवटचा चेंडू टाकणार, बघूया हॅट्रिक होईल का. हॅट्रिक बॉल, फुलटा चेंडू आहे आणि झेल सोडलाय. हॅट्रिकची संधी उकली. एक धाव धावून पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धोका पत्करलाय. फलंदाज होईल धावबाद. 7 फलंदाज बाद झालेत. झुंजार इंगणे संघाने 52 धावसंख्या बनवली आहे आणि 53 धावांचं आव्हान कोथरूड संघासमोर ठेवलेलं आहे. पहिल्या डावाचा खेळ संपलेला, दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन पिंपरी चिंचवडचे अतिश नरवाल, व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. या सर आपलं स्वागत आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद गौतम थोरात सर.
वारजे इंदिरानगर संघ आणि आणि फर्ग्युसन कॉलेज मधील संघ. चला विनंती असणारे संपर्क करा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाईल. दोन बॅटर फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेतील. बनवल्या गेल्या धावा ज्या फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिल्या 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. एक चांगली बॅटिंग आणि बॉलिंग पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर सादर होणार आहे. त्यापूर्वी जर का आपण पाहिलं तर नक्कीच संपूर्ण हे जे आयोजन नियोजन आपण पाहतोय जे की 40+ पुणे क्रिकेट संस्थेच्या माध्यमातून एक बहारदार आयोजन नियोजन प्रेक्षकांच्या भेटीस आले. आणि आज दिवस क्रमांक 3 जर का आपण पाहिलं तर संपूर्ण पुणे परिसरातील एक मैदान एक संघ अशा प्रकारची देखील संकल्पना आपण आज पाहतोय. आणि तसंच आपण पाहिलं तर पंचांच्या देखील भूमिकेमध्ये आमचे महबूब शेख सर असतील, शुभम गाडे सर असतील आणि अक्षय निर्मळ सर असतील. प्रत्येकाने आपापल्या नक्कीच कामागदी जबाबदारी आणि चोखरित्या पार पाडले, ज्यामध्ये आमची नक्कीच cricklife.inची संपूर्ण टीम असेल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन्ही टीम्सचे महत्त्वाचे दोन अतिरिक्त खेळाडू देखील या ठिकाणी असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक सामना प्रत्येक मॅच प्रत्येक संघासाठी महत्त्वाची आहे. दोन बॅटर्स दोन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर गणेश भोसले आणि लिंबाजी दिघे ही ओपनिंग पेअर नक्कीच जोडी जी धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. परंतु त्यांच्या इराद्यावरती देखील आपण पाहिलं तर रोक लावण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होणार आहे. रमजान पाच षटकांचा नक्कीच असणारा हा सामना आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक संघांना अगदी वेळेमध्ये एक चांगला खेळ या ठिकाणी साकार करण्यासाठी मिळावा, त्यामुळे नक्की षटकांचे देखील आपण पाहिलं तर पहा अगदी पाच षटकं प्रत्येक संघाला दिली जात आहेत. हां स्ट्राईक एंडला आपण पाहिलं दिनेश आहे ना गणेश आणि नॉन स्ट्राईक एंडला लिंबाजी. रमजान गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. तर त्वरित आपण पाहिलं तर आपण शुभम गाडे सरांचा येणारे लेट्स प्लेचा इशारा. दाबायला होईल सुरुवात. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अगदी वेगाने बॅट फिरवली पाहू शकतो आपण. डीप मिड विकेटच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट जमिनी समांतर फटका खेळला गेला. एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होणार. अकाउंट ओपन खातं नक्की त्या ठिकाणी उघडलं गेलं, कारण पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजांच्या चेंडूवरती प्रहार केले गेले. ओहो गती परिवर्तन, वा एक अप्रतिम अशा प्रकारचं व्हेरिएशन आपण पाहिलं, कारण महानतम गोलंदाजांमध्ये ज्या नक्कीच गोलंदाजांची गणना होते अर्थातच मुथैया मुरलीधरन यांनी देखील सांगितलं तुमच्याकडे फक्त भन्नाट वेग असून चालणार नाही तर गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन देखील असणं गरजेचं आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बाहेरच्या दिशेने हा काटा बदलणारा चेंडू आहे. आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर बॅटर फलंदाजांना प्रयत्न करत असताना आपण बॉलर्सना पाहतो. मनोज मांजरे यांना देखील आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहत. नेक्स्ट बॉल यावेळेस पुढे सरसावत, परंतु एस्टनच्या पाठीमागे देखील जर का आपण पाहिलं तर
रोहन करंजकर यांचं देखील आपण अप्रतिम काम पाहतोय. अगदी बॅटर फलंदाजांना कशा प्रकारे रोखायचं यावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे आणि गोलंदाज देखील त्याच इराद्यावरती काम करतायत. यावेळी दिशा दर्शवली आणि संपर्क कमालीचा आहे. पाहू शकतो आपण डीप एक्सच्या कव्हरला एक टप्पा घेऊन चेंडू होईल फरार. धावा मिळतील फलंदाजाला चार चौकार. यावेळेस मी म्हणेल की वळण ओळखलं की नेमकं कुठल्या दिशेला चेंडू गोलंदाज वळवत आहेत, कुठे टप्पा टाकतायत आणि जेव्हा चेंडू टप्प्यामध्ये आला परफेक्ट कार्यक्रम फलंदाजाने केला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर जे तीन चेंडू डॉट आपण पाहिले आणि चौथ्या चेंडूवरती संयम फलंदाजाचा देखील तुटला, कारण राग वाघाला येतो आणि वाघ शिकार करतो. ओहो हा चेंडू काहीचा खाली राहतोय. षटकाची समाप्ती झाली, पहिल्या षटकाचा खेळ संपला. दफलकावरती पाच. गणेश आणि लिंबाजी यांची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि धावा संघासाठी बनवणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी मार्कर जर का आपण पाहिलं तर रमजान यांच्यानंतर पुन्हा एकदा एक उंचपुरा तगडा ताकदवान वेगवान गोलंदाज मनोज मांजरे. मला वाटतं संपूर्ण ही जी टीम आपण नक्कीच झुंजार हिंगणे गावातील नक्कीच आपण हा संघ पाहतोय. तर शशितारा करंडक देखील आपण पाहिले यांच्या माध्यमातूनच संपूर्ण आयोजित केला जातो. संपूर्ण मित्र परिवाराचं एक भारदार आयोजन नियोजन देखील आपण गतवर्षी पाहिलं, यावेळेस देखील नक्की तयारी सुरू असणार आहे. आणि अशाच प्रकारचे आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक देखील सर्वच्या सर्व अशा भारदार आयोजन नियोजनांची नक्कीच प्रतीक्षा करत असतात. पहिल्या षटकामध्ये पाच तर वसूल केल्या गेल्या, बघा मनोज कशा प्रकारे चेंडू हाताळतील. समोर फलंदाज देखील सज्ज होत आहेत. गणेश आणि यावेळेस लोवर फुल टॉस चेंडूला दिशा दर्शवली. इथे देखील एक टप्पा घेऊन चेंडू फरार होईल आणि धावा मिळतील चार. पहिल्या चेंडूवरती मी म्हणेल की गोलंदाजाचं थोडंसं नियंत्रण सुटलंय. फलंदाजाने संघासाठी त्या चेंडूला चौकाराचं आमंत्रण दिले. नऊ धावा धफलकावरती होणार आहेत. हो फुलर लेनचा चेंडू होता, अगदी खोदून काढला या चेंडूला. मी म्हणेल की पहा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, लगेच आपण पाहिलं तर मुख्य अस्त्र गोलंदाजाने वापरलं आणि सिंगलवरती फलंदाजांना थांबवलं. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणाची हालचाल आपण पाहणार आहोत. गोलंदाजाला ज्या ठिकाणी जो खेळाडू हवा आहे ना तिथेच फलंदाजाने चेंडू खेळावं असा त्यांचा प्लॅन आहे. पाहू शकतो आपण डीपी विकेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी नक्की क्षेत्र निवडलंय आणि क्षेत्र रक्षण खेळाडूच्या माध्यमातून काम आलीच आहे. थ्रो देखील आपण पाहतोय अगदी सुरेख कलेक्शन लाजवाब सिंगलवरती इथे देखील फलंदाज थांबतील. पहिल्या षटक पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आला, त्याच्यानंतरचे दोन चेंडू सुरेख मनोज मांजरे यांच्या माध्यमातून आपण पाहिले. अकरा धावा धफलकावरती असणार आहेत. ओहो इथे टेक अ व्हेरी गुड कॅच. मला वाटतं झेल जर का आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अगदी डाव्या बाजूला सूर लगावला, एका हातामध्ये झेल टिपला, फलंदाजाला सांगितलं प्लीज गो ऑन. बॅटर फलंदाज देखील मैदानाचा ताबा सोडतील, परंतु न्यू बॅटर नवीन फलंदाज संकेत देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. नेमकं मी म्हणेल की फॉलो केलं ओळखलं फलंदाजाला की कुठला चेंडू त्यांना बॅटवरती हवाय आणि त्या विपरीत गोलंदाजी केली आणि एस्टेटच्या पाठीमागे रोहन करंजकर यांचा एक लाजवाब झेल आपण पाहिला. कारण फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाहेर मैदानाच्या बाहेर जात असताना चर्चा करतायत की नेमका टप्पा गोलंदाजाने थोडासा बदलला. पहिला चेंडू लोअर फुलटॉस जो बॅटवरती आला त्यानंतर त्यांचा नेमका चेंडू पडून कुठल्या दिशेने वळतोय हे थोडंसं मी म्हणेल की ओळखणं कठीण आहे. बॉन क्रेझी स्पोर्ट्स क्लब निगडी प्राधिकरणातील देखील संघ मी म्हणेल की मदनलाल धिंगरा मैदानावरती देखील खेळाडू मैदानावरती हजर होत आहेत. संपूर्ण खेळाडू मित्र परिवारांचं मनापासून हार्दिक स्वागत. आलमभाई पठाण वारजे संघ देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आमचे धनाभाऊ असतील धनंजय बांद्रे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार.
आदरणीय संदेश पाटे सर देखील आहेत आणि इथे बळी चिटाळी ऐका भारदार गोलंदाजाचं नाव घेतलं आणि लगेच इथे बळी चिटाळी दिली गेली आणि दोन चेंडू मध्ये दोन बळी मनोज मांजरे यांनी देखील मिळवलं ऑन हॅट्रिक इथे हॅट्रिक संपन्न केली जाईल का आता मनोज मांजरे या संपूर्ण स्पर्धेतील पहिले गोलंदाज ठरतील का कारण पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिले तर अनिकेत ऑन हॅट्रिक होते परंतु त्यांच्या गोलंदाजीवरती तिसरी जी संधी होती विकेटची तिथे झेल निसटला होता प्रथमेश संकेत देखील आपण पाहिले तर इथे नक्की थोडेसे निराश होऊन हताश होऊन मैदानाच्या बाहेर गेले संघर्ष इथे प्रत्येक खेळाडू करतो दोन फलंदाज बाद झाल्यानंतर धावफलकावरती नजर टाकूया 11 धावा धावफलकावरती आहेत या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमेशकडे देखील ती क्षमता आहे ती गुणवत्ता आहे परंतु इथे विकेटची दखल आणि दक्षता मनोज आपल्या संघासाठी घेत आहेत एका बाजूला आपण पाहिलं तर झुंजार हिंगणेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मैत्री प्रतिष्ठान कोथरूडचा संघ आहे इथे चेंडू बॅट वरती आलाय पाहू शकतो तिथे खेळाडू पाहतील जातील धावतील पळतील आणि तिथे बनतील दर्शक विनंती मित्रांनो खेळत असताना थोडीशी काळजी देखील घ्या हा चौकार आला एक भाग्यशाली चौकार फलंदाज संघाच्या खात्यामध्ये जमा करतायत आणि चार धावा देखील स्वतःच्या अकाउंटमध्ये षटकाची समाप्ती होतीये दोन षटकांचा खेळ इथे संपलाय धफलकावरती आपण पाहू शकतो 15 धावा 53 पाठलाग आहे 15 आत्या बनवल्यात उर्वरित आपण पाहिलं तर 18 चेंडू समीकरण देखील आपल्या नजरेसमोर असणार अजूनही 18 चेंडूमध्ये 38 धावींची गरज काहीसे सोपणे काहीसे अवघड अशा प्रकारचं आव्हान रमजान पुन्हा एकदा संघासाठी विकेट टेकर गोलंदाज गोलंदाजी मार्कवर न्यू बॅटर प्रथमेश जी आल्या मला वाटतं चौकार खेचून संघासाठी चांगली कामगिरी करतात आणि त्यांची साथ लिंबाजी यांना देखील देणं गरजेचं ओहो इथे यश्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी कळवलं जना बाब जब जब दिशा से भटकोगे बार बार हमारी नजरों में खटकोगे व्हाइट बॉल श्रीकांत खुणे देखील थोड्याच वेळामध्ये इनॅक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार एक अतिरिक्त आव्हान धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न केला परंतु नक्कीच तो प्रयत्न त्या ठिकाणी फेटाळला जातोय चांगली गोलंदाजी गुड कम बॅक गोलंदाजांच्या माध्यमातून मैदानावरती नक्कीच आपण पाहिले तर कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यनिष्ठ महाराष्ट्र पोलीस अधिकारी एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आदरणीय पिंटूभाऊ मांगडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे विशेष सहकार्य देखील आपल्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं 40+ दोन विजेत्या संघासाठी दोन चषक त्यांच्या माध्यमातून दिले गेले मनापासून नक्कीच पिंटू भाऊ यांचा देखील आभार असणार आहे यावेळेस हलक्या हाताने चेंडूला गॅपमध्ये नक्की तोडण्याचा प्रयत्न आहे कव्हर पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सिंगल एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये धफलकावरती 17 आहेत तर यानंतर तो सामना आपण पाहतोय एका बाजूला वारजे संघ असणार आहे तो दुसऱ्या बाजूला बेबेवाडी तर दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असणार आहे आदरणीय मी म्हणेल की पहा पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय आशिष दादा मारणे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस होईल इथे झेल टिपण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम टेकन व्हेरी गुड कॅच टिपला गेला प्रवीण यांच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे 40+ परंतु फिटनेस पहा लाजबाब आहे आणि एक दर्जेदार झेल इथे टिपला गेला फलंदाजाचा प्लॅन देखील चौकार षटकाराचा होता आणि तो प्लॅन तिथे फेल होतो हा संपूर्ण मी म्हणेल की पहा आपल्या फर्ग्युसन कॉलेजचा देखील संघ अर्थातच मला वाटतं आनंद गुंजाळे कंपनी आणि संपूर्ण जे FC कॉलेज मैदानावरचे सराव करणारे खेळाडू आहेत ते देखील उपस्थित होत आहेत सर्वांचा मनापासून हार्दिक स्वागत न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील नागेश
संघासाठी कामगिरी करावी लागेल. नाव नागेश आहे. चौकार षटकारांचे आदेश चेंडूला द्यावे लागतील. परंतु इथे मी म्हणेल की आतापर्यंत गोलंदाजांचं पारडं जड आहे. तीन फलंदाज बॅक टू द पवेलियन पाठवले गेलेत. इथे मैत्री प्रतिष्ठान कोथरूड संघ देखील थोडीशी मी म्हणेल की बिकट परिस्थितीमध्ये अडकला. परंतु त्यांच्या प्रत्येक खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे की चौकार षटकार देखील खेळणं गरजेचं आहे आणि खेळू शकतात. होणार नाही असं काही नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे. यापूर्वीचा एक बहारदार सामना आपण पाहिला ज्यामध्ये दोन चेंडू सहा एबी टायगर्सचा संघ होता आणि विरोधात दिगी वॉरियर्स. ओहो हा चेंडू काहीचा खालवर होतोय. फार वेग व्हेरिएशन सोबत रमजान यांच्याकडे वेग देखील. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 धावींची गरज आहे. काहीचा सोपा आणि काहीचा अवघड हे आव्हान आहे. इथून पुढे काय होईल सांगणं कठीण आहे. ओहो हो हो इथे देखील चेंडू बॅटवरती आला. गोलंदाजांची नक्कीच हलकीशी अपील आपण पाहिली, परंतु यष्टी रक्षकाकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मी म्हणेल की पाहायला मिळणार आहे. फक्त त्यांनी चेंडू कलेक्ट केला, अर्थातच रोहन करंजकर यांचं यष्टी रक्षण आपण पाहतो. यावेळी देखील पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने टाकला गेलेला तो चेंडू होता. त्यावेळेस दिशा दर्शवली की पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओहो फंबल हलकसी त्या ठिकाणी मिस टाईम. मी म्हणेल की क्षेत्ररक्षणाची परिस्थिती पाहायला मिळाली. गलतीची मिस्टेक झाली आणि दोन धावा संघाच्या खात्यामध्ये. फलंदाजाने लगेच जमा केल्या. षटकाची समाप्ती झाली. तीन षटकांचा खेळ संपला आणि धफलकावरती 19. शेवटचे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 12-34. सर्वच्या सर्व आपण पाहिलं तर अगदी आपल्या पुणे परिसरातील खेळाडू, पुणे जिल्ह्यातील खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळणार आहे. एका मैदानावरती सातत्याने सराव करणारे आणि खेळणारे सर्वच्या सर्व खेळाडू आणि संघ इथे उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा मनापासून आमच्या संपूर्ण 40+ पुणे क्रिकेट संस्था आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हलकासा फेरबदल होतोय. चेंडू टाकण्यासाठी तैनात होत आहेत स्वतः संघाचे यष्टीरक्षण आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर रोहन करंजकर. स्ट्राईक एंडला देखील आपण पाहिलं तर लिंबाजी त्याच्या खांद्यावरती मी म्हणेल की मोठी जबाबदारी जिम्मेदारी आहे. ओहो हा चेंडू बॅटवरती आलाय. पाहू शकतो संपर्क तर झालाय. तिथे खेळाडू असतील आणि त्या चेंडूला फक्त आणि फक्त पाहतच राहतील. चेंडू सी मारायच्या पार. लाजवाब षटकार. तसा चेंडू बॅटवरती आला. सुमधुर गोड आवाज सर्वांनी ऐकला आणि सर्वांना माहिती आहे टेनिस आणि लेदरमध्ये भरपूर फरक असतो. हात जर लेदर बॉल असता तर आवाज असता आणि षटकार तुमच्या समोर होता. शेवटचे असतील 11 चेंडू 28 धावा. ओहो हो हो इथे लोअर फुल टॉस चेंडू होता. राग बॅटर फलंदाजच्या नक्कीच आपण चेहऱ्यावरती पाहू शकतो, कारण इथे त्यांना संधी होती आणि ती संधी त्यांनी स्वतः गमावली. कारण इथे जर का संपर्क झाला असता तर दबाव दडपण प्रेशर गोलंदाजावरती अजून वाढला असतं, परंतु तसे तिथे तसं झालं नाही. हा चेंडू बॅटवरती आला आहे. गॅप त्या ठिकाणी शोधला जाणार आहे. चेंडूचा पाठमोरा होईल आणि चेंडू रोखला जाईल. चांगला क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. एका धावीवरती फलंदाज पुन्हा एकदा स्तब्ध होतील. शेवटचे 9 चेंडू 27 धावींची गरज आहे. काहीचं सोपं नाही, काहीचं अवघड आहे आव्हान आहे. हा सामना कुठल्या संघाच्या दिशेने झुकेल हे सांगणं कठीण आहे, कारण क्रिकेट किती अनिश्चितचा खेळ आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू होता आणि फलंदाज खडे खडे बडे बडे छक्के जडतील. चेंडू सी मारायच्या पार आणि षटकार. हलकीशी चर्चा, लिटिल बिट चॅट नक्कीच त्या ठिकाणी केली आणि बॅट कशा प्रकारे चालवावी हे इथे पाहायला मिळतं. जेव्हा चेंडू बॅटवरती येईल चेंडूवरती चौकार किंवा षटकाराचीच मोहर लागेल. शेवटचे 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. धापलकावरती 32. फुलरलेनचा चेंडू होता. अगदी यष्टांचा वेध घेणार हा चेंडू. लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल केला गेला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण कामालीचा थ्रो केला आहे. यष्टांचा वेध होईल का, परंतु पाहूया. तिथे 2 धावा पळून केला गेला. रनिंग बिटवीन द विकेट्स लाजवाब आहे. इथे मी म्हणेल की मैदानाच्या आतमध्ये चित्त्याची गती आणि हरणाची चपळाई पाहायला मिळते. अज्जू पटेल
देखील मैदानावरती हजर होत आहेत. यावेळेस फुलर लेंथचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न रोहन करंदकर यांचा होता. लॉंगॉनचे खेळाडू धावत पडत आले, यष्टांचा वेट डायरेक्ट हिट असती तर काम तमाम होऊ शकलं असतं, परंतु ते तसं झालं नाही. पहा नशीब मी म्हणेल की फलंदाजाच्या सोबत आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉल दोन्ही फलंदाजांचा. इथे मी म्हणेल की चार षटकांचा खेळ संपला आणि धापलकावरती 36. शेवटचे सहा चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 17. फलंदाजांना देखील विनंती असणार आहे मित्रांनो, पाणी पाहिजे असेल तर केवळ 1 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि लगेच पाणी पिऊन मैदान गेम सुरू करा. साधी ते पळता पळता आपण पाहिलं तर प्रत्येकाला इथे दम लागतोय, परंतु जिंकण्यासाठी पळावं लागेल आणि पळण्यासाठी देखील दमच हवा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार आहेत, तैनात होणार आहेत. पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. प्रवीण उभे सर्वस्व या ठिकाणी मी म्हणेल की पहा अर्पण बॅटरला करायचं आणि फलंदाजाला देखील करायचं. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक खेळामध्ये सर्वस्व अर्पण करणार नाही, तुमच्या विरोधकाला अजिबात पराभवाचं दर्पण दाखवू शकणार नाही. शेवटचे 6 चेंडू 17 धावींची गरज, 6 गेंदे 17 रन. कंपल्सरी चेस प्रत्येक सामने आपण पाहतोय. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. धावा जरी पळून काढल्या गेल्या तरी क्षेत्ररक्षण कमालीचं करण्यासाठी खेळाडू त्या ठिकाणी सज्ज असणार आहेत आणि आपण पाहू शकतो आत्ताच्या धावा अजिबात मिळणार नाहीत. आत्ताच्या धावा तुम्हाला मिळणारच नाहीत, कारण नवीन नियमावलीनुसार जर का तुम्ही शॉर्टच अटेम्प्ट केलं नाही तर तुम्हाला धावा अजिबात मिळणार नाही. पंचांनी त्या ठिकाणी कळवलंय, यस बॉल ग्राह्य धरला जाणार आहे. बॉल त्या ठिकाणी आपण पाहिले तर हा डॉट असेल. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावा. इथे धावा मिळणं गरजेचं होतं, परंतु कौतुक गोलंदाज प्रवीण उभे यांचं देखील होणार आहे. ओहो यावेळेस देखील आपण पाहिलं तर फुलर लेंथचा चेंडू काहीसा खाली देखील राहिला. शेवटचे 4 चेंडू 17 धावा, इथे खतरा कोणाला असेल. चेंडू तर 4 टाकायचे, फलंदाजाला इथे करायचा बार आहे. धावा 17 आहेत, गोलंदाजावरती देखील पराभवाचा खतरा आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला 100% द्यावं लागेल एफर्ट्स. इथे मिस टाइम स्ट्रोक, बॅट चिकाळा लागली. विकेट कीपर रोहन करंदकर चेंडू नक्कीच कलेक्ट करतील आणि गोलंदाजाकडे सोपवतील. गोलंदाज देखील त्यांचं सुरेख असं काम मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सुरू ठेवतात. शेवटचे 3 चेंडू 16 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आला कुठे, यापूर्वीचं षटक आपण पाहिलं ज्यामध्ये नक्कीच प्रहार देखील पाहिले, परंतु क्रिकेट आहे, कधी जर आणि तर, परंतु लेकिन किंतु परंतु बट अजिबात चालत नाही. फटाफट तुम्हाला स्ट्रोक्स खेळावे लागतील. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बॅटवरती आलाय, तिथे जाणवतोय मिस टाइम स्ट्रोक आणि चांगला झेल. मिड विकेटच्या खेळाडूने चांगला त्या ठिकाणी कॉल दिला आणि सांगितलं मग ना झेल टिपला. फलंदाजाला सांगितलं नक्की तुम्हाला बॅक टू दी पवेलियन जावं लागेल. इथे आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक 16 धावांची गरज आहे. इथून देखील सामना होऊ शकतो. क्रिकेट आहे, काही कधी काय कुठे कसं आणि कोणासोबत घडेल सांगणं कठीण आहे. कंपल्सरी चेस नक्कीच हा नियम प्रत्येक संघासाठी आहे, प्रत्येक इनिंगमध्ये आपण तो नियम पाहणार आहोत. यानंतरच्या नक्कीच सामन्याचा टॉस आपण पाहिला. एका बाजूला वारजे संघ असणार आहे, दुसऱ्या बाजूला बेबेवाडी संघ असणार आहे. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय वारजे संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय. अर्थातच आमचे धनाभाऊ अँड कंपनी ज्यामध्ये राकेश शिंदे असतील, आदित्य असतील, आमचे श्रीकांत खुणे असतील, सर्वच्या सर्व डॉक्टर केतन देखील असतील. आणि हा गती परिवर्तनाचा चेंडू होता. पहा यापूर्वीचे सर्वच्या सर्व चेंडू आपण प्रवीण यांच्या माध्यमातून कमालीचे पाहिले. आणि हा शेवटचा जो चेंडू होता त्यावरती फलंदाजाकडे केवळ दिशा दर्शवण्याशिवाय दुसरा कुठला उपाय नव्हता. सन्मान दिला डिफेन्सिव्ह स्ट्रोक,
कहानी संपली, विजय संघाचं अभिनंदन. पराभूत होणाऱ्या संघाचं देखील धन्यवाद की या स्पर्धेची नक्की शोभा वाढवली, नक्की स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि सर्वांचं मनोरंजन केलं. आणि या मॅचमध्ये